आमच्या मंत्रिमंडळामध्ये महिला आणि बाल अत्याचाराच्या बाबतीत एक अतिशय महत्वाचा शक्ती हा प्रस्ताव जो शक्ती जो कायदा देण्याचा मी करू पाहत आहे, हा शक्ती कायद्याला कालच्या मंत्रिमंडळामध्ये आमच्या सर्व मंत्रिमंडळाने सविस्तर देऊन त्याला मंजुरी दिली आणि या शक्ती कायद्यामध्ये प्रामुख्याने आयपीसी सीआरपीसी आणि पॉस्को यांचे जे शिक्षक आहेत त्याच्यामध्ये आम्ही काही अमेंडमेंट त्यांनी करणं सुचवले आहेत आणि यामध्ये आयपीसी 376 मध्ये ज्या पद्धतीनं पहिले एखाद्या महिलेला त्याच्या झाल्यानंतर दोषी आरोपी जर सापडला तर त्याला लाईफ इम्प्रिझनची शिक्षा होती, त्याच्यामध्ये आता बदल करून आम्ही त्याला जन्मठेपची शिक्षा केली आहे. त्याचबरोबर एखादा दोषी ऍसिड अटॅकमध्ये जर दोषी सापडला तर त्याला सुद्धा पहिले लाईफ इम्प्रिझनमेंट होतं, त्याला सुद्धा आता जन्मठेपची शिक्षा त्यानंतर केली आहे. आणि या पद्धतीनं गँगरेपमध्ये सुद्धा आता कुणी दोषी आढळले त्यालाही सुद्धा आयपीसी 376 DA मध्ये जे म्हणजे जन्मठेप होत होते त्यांना सुद्धा मृत्यूची शिक्षा त्या निमित्तानं मृत्यूदंड त्या निमित्तानं प्रस्तावित केलेला आहे. याच्यामध्ये अशी ज्या ठिकाणी घटना घडेल त्या ठिकाणी त्याचं इन्व्हेस्टिगेशन 15 दिवसामध्ये झालं पाहिजे. त्याच्यामध्ये जर थोडं काही अजून 4-5 दिवस जास्ती लागले तर स्पेशल आयजी ज्या त्या विभागाने त्याला 7 दिवस जातीची देण्याची परवानगी आहे आणि 15 दिवसामध्ये इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर त्याची चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्याची ट्रायल पुढच्या 30 दिवसामध्ये संपूर्ण झाली पाहिजे. अशा पद्धतीने 30 आणि 15 जवळ 45 दिवस आणि ट्रायल त्याची पूर्ण होऊन जमीन आल्यानंतर त्याच्या बाबतीत जर तुम्हाला अपीलमध्ये जायचं असेल तर पहिले 2 महिन्याचा पिरियड त्याला अपीलचा होता, तो 45 दिवसाचा करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने याच्यामध्ये या शक्ती कायद्यामध्ये प्रावधान आहे. आता हा कायद्याचा प्रारूप मंत्रिमंडळाने मंजूर केला, हे केल्यानंतर आता हा विधानसभेमध्ये चर्चेला जाईल. विधानसभा विधानसभा परिषदमध्ये तिथे मंजुरी मिळाल्यानंतर पुढे केंद्र शासनाकडे मंजुरी जाईल, राष्ट्रपतींकडे जाईल आणि इथे कायद्यात याच्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर ज्या पद्धतीने आम्ही प्रस्ताव केला त्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी त्यांनी कडक अंमलबजावणी महाराष्ट्रात होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी स्पेशल कोर्ट जवळजवळ 36 स्पेशल कोर्टची सुद्धा याच्यामध्ये आम्ही व्यवस्था केली की प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्पेशल कोर्ट फक्त अशा पद्धतीचे खड्डे करण्यासाठी त्याची त्याठी राहणार आहे आणि त्याचबरोबर स्पेशल पिंकी प्रत्येक जिल्ह्यामध्ये राहतील आणि अशी जर कुठे दुर्दैवी घटना कोणत्या जिल्ह्यामध्ये झाली तर मी सांगितल्याप्रमाणे 15 दिवस इन्व्हेस्टिगेशन आणि 30 दिवस ट्रायल या पद्धतीनं लवकरात लवकर तो कुणी दोषी आरोपी असेल त्याला शिक्षा देण्यासाठी हा कायदा अतिशय महत्वाचा आहे. या कायदा सर्वप्रथम आंध्र प्रदेश मध्ये अशा पद्धतीने कायदा करण्यात आला होता, त्याची माहिती घेण्यासाठी आम्ही सर्व आपले वरिष्ठ अधिकारी मी सर्व आंध्र मध्ये गेलो होतो. त्याचं प्रारूप सुद्धा मी तयार केलं होतं पण मध्यान्हामध्ये कोरोनामुळे हे प्रारूप आम्ही पुढे आणू शकलो नव्हतो पण आता त्याला कालच मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यामुळे आता विधानभवनमध्ये आहे त्याची सविस्तर चर्चा सर्व आमदार सर्व पक्षांच्यामध्ये त्याला नक्की सहकार्य करतील याची सुद्धा मला त्याची जर खात्री. सेक्शन 354E मध्ये सोशल मीडियाच्या बाबतीत काय त्याच्यामध्ये अजून आम्ही ज्या पद्धतीनं सोशल मीडियाच्या बाबतीत एखाद्या महिलेची किंवा मुलीची चुकीने फोटो टाकणं पोस्ट टाकणं याच्या बाबतीत सुद्धा याच्यामध्ये प्रावधान केलेलं आहे आणि अशा पद्धतीने एखाद्या महिलेची मुलींची जर बदनामी करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याला 2 वर्षापर्यंत शिक्षकांनी त्याला प्रस्तावित केलं.